कशाला सारखा मागे, बिलकुल एक इंचही हटणार नाही, एक इंचही हटणार नाही. कोणा दम येतं हटवून दाखव. ठीक आहे, पोलिसांचं हे पा, पोलिसांना ही सक्ती जर बदलापूरमध्ये 12 तासात गुन्हा दाखल करेल त्यावेळेस करायला पाहिजे होती पोलिसांनी सक्ती. आता आमच्यावर काय करतो आम्ही, काय अतिरेकी का? एवढे पोलीस लावले इथं, 1000-1000, 2000 पोलीस लावले आम्ही, काय अतिरेकी का? तिथं अतिरेकी काश्मीरमध्ये घुसतात, तिथं कोणी काही करत नाही. बदलापूरमध्ये 12 घंटे 14 घंटे गुन्हा दाखल केले नाही, तिथं कोणी काही करत नाही. आम्हाला काय दाखवता सक्ती? पंतप्रधानांची सुरक्षा मोठी आहे आणि तिथं गोंधळ. आम्ही पंतप्रधानाचा आदर करतो, पंतप्रधानाच्या सुरक्षिततेला धक्का आम्हीच लागू देणार नाही. समजलं? सैनिक असो नाही तर नसो, पोलीस असो नाही नसो, आमची पण जबाबदारी आहे पंतप्रधानाच्या सुरक्षिततेची. आमचं काय पंतप्रधान असुरक्षित व्हावं असं थोडी वाटतं आम्हाला. पंतप्रधान सुरक्षितच असावे, कारण या देशाचे ते प्रमुख आहेत, त्यामुळे त्याच्याविषयी आदरच आहे आमचा. हो, आमचं प्रतीक ठीक आहे ना, ते त्यांच्या पद्धतीने काम करतील, आम्ही आमच्या पद्धतीने काम करू. हे होते अहमदास दणवाणी, ते सांगतात की आमचं प्रतिकात्मक आंदोलन पुढे जाऊ देत नाही. आपण बघतोय मोठ्या संख्येने आंदोलक इथं जमा झाले आहे आणि 40 आंदोलकांसाठी जवळपास 400 पोलीस सुद्धा या ठिकाणी आहे आणि हे सगळी पोलीस या आंदोलकांना पुढे जाऊ देणार नाही अशा भूमिकेत आहे. आम्ही दहशतवादी नाही, आतंकवादी नाही, आम्हाला आज ताब्यात घ्यायचं तर ताब्यात घ्या, मात्र आम्ही मागे हटणार नाही अशा पद्धतीचं या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि आंदोलक त्यांच्या मागणीवर ठाम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आता पोलीस आणि आंदोलक चर्चा करतायत, पोलीस आंदोलकांना विनंती करतायत की आपण आंदोलन संपवावं आणि पोलिसांना सहकार्य करावं, त्यांच्यासोबत जावं. आता बघूया नक्की काय भूमिका आंदोलक घेतात आणि काय या सगळ्याकडे कसं बघतात ते. तुर्तास आंदोलक, या सगळ्या आंदोलनावर आपलं लक्ष असणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याला महाविकास आघाडीकडून विरोध केला जातोय, काळे कपडे घालून आंदोलन केलं जात आहे, या सगळ्या बातमीवर आपलं लक्ष असणार आहे.